नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारा जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पावसाचा वेग कमी होताच घराबाहेर फिरायला निघालेल्या लोकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पर्यटन स्थळी तर जत्राच भरली असून या ठिकाणी कशाचीच भीती न ठेवता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. घोडाझरी धरण, असोला मेंढा धरण, मुक्ताई धबधबा, सोमनाथ किंवा इतर पर्यटन स्थळ सध्या पाण्याप्रमाणेच लोकांनी ओव्हरफ्लो झाले आहे. या ठिकाणी लोकांनी कोरोनाची भीती जणून पाण्यातच धुवून टाकली आहे. सिरोंचा येथे मेडीगड्डा प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. हजारो घरांसह शेती पाण्याखाली येत असल्यामुळे तत्काळ या पूरपीडित गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाची प्रतिनिधी म्हणून रीना लांडे ही राज्यस्तरीय शिबिरात सहभागी झाली होती. 22 जून ते 10 जुलै दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त आयोजित पुणे ते पंढरपूर स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी आणि कोरोनामुक्त वारीत रीनाने उत्तम नेतृत्व केले, ज्यामुळे जनता महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर अशोक जीवतोडेच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात कोठारी येथे अल्पवयीन मुलीला 10 रुपये देण्याचे आमिष दाखवून राहुल बोरकर या आरोपीने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. यात आरोपीस अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस न्यायालयाने 20 वर्ष कठोर सश्रम आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त शिक्षेची तरतूद आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अचानक रस्त्याखालील पाईप फुटल्याने रस्त्यावर उभा असलेला ट्रॅक्टर पलटला. ही घटना ज्युती तालुक्यातील भेंडवी फाटा ते परमडोली मार्गावर रोडगुडा गावाजवळ घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांनी 18 ते 20 करोड रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या प्रकरणाला ईडीपर्यंत नेलं असून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल ईडीमध्ये तक्रार केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ईडीची एंट्री होणार का आणि झाल्यास इतर भ्रष्टाचार करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राजुरा येथील तहसील कार्यालय पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलं आहे, ज्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची लाच घेण्याची परंपराच असेल असे बोलले जात आहे. 4 दिवसांपूर्वीच एका तलाठ्याला लाच घेण्याच्या प्रकरणात रंगेहात अटक करण्यात आली होती, तर आता परत एका महिला तलाठ्याला लाच घेण्याच्या आरोपात पकडण्यात आलंय. माहितीनुसार दीपाली भडके या तलाठीने शेत जमिनीचे फेरफार करण्यासाठी एका व्यक्तीकडे 20,000 रुपयांची मागणी केली होती. भद्रावतीच्या चारगाव येथे वाघाच्या हल्ल्यात 3 गुरं ठार झाल्याची घटना घडली आहे. शेत शिवारात चरायला गेलेल्या गुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला करत ठार केलं, त्यामुळे लक्ष्मण मेश्राम यांचे 50,000 तर नामदेव आत्राम यांचे 40,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने गावात दहशत पसरली असून वाघाच्या बंदोबस्ताची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. नागपूरच्या यशोधरा नगर येथे नागसेन वन मध्ये जादू टोण्याच्या संशयाने एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. नितीन शंकर धमगाए वय 39 असं अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास सुरू केला आणि या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.